पाहूयात पुढची बातमी. काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रामधील नेत्यांची एक महत्वाची बैठक दिल्लीमध्ये बोलावलेली आहे. 14 जुलैला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रामधील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुकांचं नियोजन करण्यासाठी या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर या बैठकीला एक विशेष महत्व आहे. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमधील वाद मिटवण्याच्या दृष्टीनं सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे. राजू सोनवणे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. राजू, ही बैठक फार महत्वाची आहे, काय माहिती आहे या संदर्भात? अमोल, पाहतो आपण 14 जुलैला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यासारखे सगळे नेते जे आहेत ते उपस्थित राहतील. आणि या बैठकीमध्ये खरं तर महाराष्ट्रातील ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या ठिकाणी काँग्रेसचं काय स्थान आहे, काय नेमकं करणं अपेक्षित आहे या संदर्भातली चर्चा होणार आहे. त्यासोबत आगामी लोकसभा निवडणुका आहेत त्या अनुषंगाने सुद्धा चाचपणी केली जाणार आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या नेत्यांनी जे आहे ते सर्व लोकसभेच्या जागेचा आढावा घेतलेला आहे आणि याचा सगळा लेखाजोखा जो आहे तो वरिष्ठांपुढे मांडला जाईल. त्यामुळे नेमकं आता लोकसभेला काय करायचं, म्हणजे काँग्रेसने एकटं जायचं की महाविकास आघाडी सोबत जायचं यावरती सुद्धा चर्चा होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये खांदेपालट होणार आहे अशा प्रकारची चर्चा होती, याला सुद्धा या बैठकीमध्ये पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. हायकमांडकडनं आणि अध्यक्षांकडनं सांगितलं जाईल की नेमकं कोण नेतृत्व करणार आहे, काय बदल करणार आहे की तेच नेतृत्व कायम राहणार आहे यावरती सुद्धा जे आहे ते पूर्णविराम बसेल. आणि कुठेतरी काँग्रेसचा एक गट जो आहे तो आणखी भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते, त्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होईल आणि योग्य ते जे आहे ते मार्गदर्शन वरिष्ठांकडून केलं जाणार. त्यामुळे 14 तारखेची ही बैठक जी आहे ती काँग्रेससाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये काय काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील. राजू, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.